चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द जवळच्या तिरमाळ गावच्या परिसरातून उत्खनन केलेले 10 डंपर, 1 JCB आणि खनिज संपत्ती असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रविवारी पहाटे 2:30 जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील आणि तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या पथकानं ही कारवाई केली, त्यामुळं खनिज उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द जवळच्या तिरमाळ गावच्या परिसरात अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानंतर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी तहसीलदारांसह रविवारी मध्यरात्री अचानक धाड घातली. या कारवाईत 10 डंपरमध्ये भरलेले 49 ब्रास खनिज जप्त करण्यात आलं. या खनिजाची किंमत सुमारे 4,23,000 रुपये इतकी आहे. शिवाय 10 डंपर आणि 1 JCB मशीन जप्त करण्यात आलं. शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा ग्रामीण भागात आल्यानं हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू बनला होता.